नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश आपलं स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमपीएससी कंबाइंड ग्रुप बी 2021 चा पूर्व परीक्षेचा पेपर, त्यातील गणित व बुद्धिमत्ता संपूर्ण विश्लेषण. चला तर वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न घेऊया. बघा, पहिला प्रश्न वाचायचा आपलं ठरलेलं आहे. काय ठरलंय की प्रश्न व्यवस्थित वाचायचा, समजला नसेल तर परत एकदा वाचायचा. त्याचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो आपल्याला समजला पाहिजे, बरोबर? त्याचा अर्थ समजला पाहिजे. जर अर्थ समजला तरच आपल्याला त्याचा गाभा समजेल आणि काय काढायचे ते सुद्धा सुद्धा आयडिया आपल्याला येऊन जाईल. बघा प्रश्न वाचा. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला. त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाऐवढी फुले ठेवली. बघा, अशा समज समजा हा मंदिराच्या पायऱ्या आहेत, बरोबर? इथं तो व्यक्ती आहे, इथं भगवान आहेत, आणि त्यांनी प्रत्येक पायरीला काय केलं, पायरीच्या क्रमांका एवढे फुलं ठेवले. समजा ही पायरी एक नंबर आहे, दोन नंबर आहे, तीन नंबर आहे, असं असं असं. मग इथं एक फुल ठेवलं, इथं दोन, इथं तीन. हा, आणि देवाला शेवटी काय केलं, देवाला त्यांनी 9 फुलं वाहिली. तेव्हा त्याच्याकडे किती उरले, तेव्हा त्याच्याकडे 17 फुलं उरली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील, या 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती. बघा, पहिल्यांदा मला काय करावं लागेल, 1 ते 24 या नैसर्गिक संख्यांची मला करावं लागेल बेरीज, कारण की प्रत्येक पायरीवर त्या पायरीच्या क्रमांक एवढी फुले ठेवली. मग त्यांची बेरीज करायची म्हणल्यावर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, n n+1/2. एन म्हणजे किती, 24. शेवटची संख्या 24 अधिक 1/2 म्हणजे 24 × 25/2. बे कबे 2 4, 12 × 25. चला गुणाकार करा, 25 × 2 = 50. आज चला 5 × 25 = 25 आणि 5 = 30, बरोबर? आता त्याने 300 फुलं वाहिली कशावर, पायऱ्यावर वाहिली. मग त्याच्यानंतर काय केलं, 300 फुलं हे पायऱ्यावर वाहिलेली प्लस 9 फुलं त्याने देवाला वाहिली, बरोबर? तरी पण त्याच्याकडे 17 फुलं उरली. मग या सगळ्यांची जर बेरीज केली तर जेव्हा हा सुरुवात केली होती याने, तिथल्या त्याच्याकडे असलेल्या सर्व फुलांची आपल्याला संख्या मिळते. मग करा बेरीज, 9 आणि 17 किती झाले, 17 = 26, आणि हे 300 × 26 = 326. वाटतंय एकदम सोप्या पद्धतीने केलं. ऑप्शन आहे का बघा, 326. यस, ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. समजलं? अशा प्रकारे तुम्ही एखाद्या क्वेश्चन स्कीमॅटिक डायग्राम काढत चला. त्याच्यामुळे काय होतं, क्लिअरन्स होत जातो आपल्या प्रश्नाचा. जर डायग्राम काढले तर आपल्याला प्रश्न कळतो, त्याचं एक आपल्याकडे ठोकता आयडिया तयार होते आपल्या मनामध्ये, आणि मग तो प्रश्न कसा सोडवायचा ते आपल्याला एक प्रकारची आयडिया येऊन जाते. समजलं? चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न खूप सोपा होता मित्रांनो, दिशाचा प्रॉब्लेम. दिशा या कन्सेप्टवर क्वेश्चन होता. पहिल्यांदा मी तुम्हाला दिशा काढून दाखवतो. दिशा आपली काय आहे, की ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे, ही पश्चिम दिशा आणि ही पूर्व दिशा. आता बघा, जेव्हा तुम्हाला असं सांगितलं जातं उजवीकडे वळतो डावीकडे वळतो, अवघड प्रश्न वाचतो. श्रीकांत आहे मैदानात उत्तरकडे तोंड करून उभा आहे. आता एखादा माणूस इमॅजिन करायचा तर काय करायचं, असं सर्कल काढायचं, त्याला हा उजवा हात आणि हा डावा हात असं करायचं. मग बघा असा प्रश्न सोपा जातो आपल्याला. हा श्रीकांत आहे, श्रीकांत. त्यांनी काय केलं की बाबा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. आता उत्तर दिशा तर काय आहे, इकडे उत्तर आहे, मग मी त्याला उत्तरेकडे दिशा, म्हणजे तोंड आहे ना त्याच, उत्तरेकडे उभारलाय. तो उजवीकडे वळतो, म्हणजे या साईडला वळतो, उजव्या हाताला उजवीकडे वळला आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. बघा, उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो, म्हणजे त्याने प्रवास केला बघा 30 किलोमीटर. नंतर तो डावीकडे वळतो. बघा, आता इथं आल्यावर त्याचं तोंड असं असणार, मग डावी साइड कोणते, हा त्याची डावी बाजू आहे. मग डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. 20 किलोमीटर प्रवास करतो.
पुन्हा तो डावी उजवीकडे वळतो, परत बघा उजवीकडे उजवीकडे हा बाजू आहे, उजवीकडे उजवीकडे वळतो आणि परत काय करतो 40 किलोमीटर प्रवास करतो. बघा आता परत ही उजवी बाजू, परत तो उजवीकडे पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो, म्हणजे 35 बघा इथे झालं 35. तर आता त्याचे तोंड इकडे वळलाय म्हणजे तोंड या साईडला असणार आहे. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला? मित्रांनो असा प्रश्न आपण केला त्याचं उत्तर काय येते, दक्षिण दिशेला तोंड आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण दिशा. किती मोठा प्रश्न दिला आहे, एवढा सोपा प्रश्न, पण आपल्याला काही कन्सिडरेशन करावे लागते ना त्याच्यामध्ये, की श्रीकांतचं तोंड कुणीकडे आहे, दिशा कोणती आहे. मग एक कन्फर्म केला आपण, त्याच्यानंतर मग कुठेही वळू द्या, मला उजवा हात डावा हात माहिती आहे, मला उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या दिशा माहिती आहेत, आणि मग मी याचं उत्तर काढू शकतो. समजते, गडबड अजिबात करायची नाही. सर्वप्रथम तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताय तेव्हा फक्त अॅक्युरेसीवर भर द्यायचा, जेव्हा अॅक्युरेसीवर भर देतो मग त्याला टाइम कितीही लागू द्या, त्याच्यानंतर तुम्ही तो टाइम कन्झम्पशन जो आहे आपल्या एखाद्या प्रश्नाचा तो आपल्याला कमी कमी करत आणायचा आहे आणि आपला स्पीड वाढवायचा आहे, पण अॅक्युरेसी आपल्याला मॅक्सिमम आणायची. समजतंय याचा पुढचा प्रश्न. चला तर पुढचा प्रश्न, आता हा प्रश्न बघा, प्रश्न वाचूया आपण. एक 100 विद्यार्थ्याच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, म्हणजे बघा आता मी इथे लिहितोय अगोदर की 100 विद्यार्थी आहेत, 100 त्यातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. 8 विषय म्हणजे त्या गणितला मी एम लिहितो आणि इंग्लिश इंग्रजीला ई लिहितो, म्हणजे एम प्लस ई याच्यात हे नापास झालेत, हे पास झालेत. तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, बरोबर? एक फॉर्म्युला आहे युनियन अँड इंटरसेक्शन, डी मॉर्गन्स लॉ आहे, डोक्यात आला तरी चालेल, नाही ठेवला तरी चालेल, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. बघा फॉर्म्युला काय सांगतोय की ए युनियन बी असं म्हणायचं याला, हे यू म्हणजे युनियन बी, याचा अर्थ असतो की किमान किमान एका विषयात पास, आणि ए इंटरसेक्शन ऑफ बी म्हणजे दोन्ही विषयात पास. ए म्हणजे एका विषयात पास, बी म्हणजे बी विषयात पास. मग आता फॉर्म्युला काय, त्याच्या अगोदर मला काय करायचंय, ए युनियन बी काढायचं, याचा अर्थ किमान एका विषयात पास. मग बघा एका विषयात पास म्हणजे किती, गणितात पास, मॅथ्स मध्ये पास, इंग्रजी मध्ये पास, आणि दोन्ही विषयात नापास असलेल्या संख्या म्हणजे जी 8 आहे बघा, ही मला वजा करावी लागेल. अशा प्रकारे मला किमान एका विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मिळते. मग एम म्हणजे गणित मॅथ्स मध्ये पास होणारी संख्या 40, इंग्रजी मध्ये पास होण्याची संख्या 60, आणि एकाही विषयात पास नाही म्हणजे मॅथ्स आणि इंग्लिश, गणित आणि इंग्रजी विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 8. मग 60 100 वजा 8 म्हणजे झालं 92, म्हणजे मला किमान एका विषयात पास असणाऱ्या विद्यार्थी संख्या मिळाली 92. बघा पटतंय का? हा, मला काढायचंय दोन्ही विषयात उत्तीर्ण, म्हणजे मला काढायचं बघा ए इंटरसेक्शन ऑफ बी काढायचं. आता याचा फॉर्म्युला आहे ए युनियन ऑफ बी इज इक्वल टू ए प्लस बी वजा ए इंटरसेक्शन ऑफ बी. ए युनियन बी काढले मी 92, ए किती आहे बघा, ए म्हणजे हा गणित विषय ए, इंग्रजी विषय बी, ए म्हणजे गणित विषयात पास 40, बी म्हणजे इंग्रजी विषयात पास 60, आणि ए इंटरसेक्शन ऑफ दोन्ही विषयात पास जे की मला काढायचे त्याला मी एक्स मानतो, बरोबर? आता हे एक्स पलीकडे जाईल, नाही 60 आणि 40 झालं 100, आणि हे ए युनियन बी हे जे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाईल म्हणजे वजा होईल 92, आणि 100 वजा 92 उत्तर आला आहे 8, एक्स बरोबर 8, म्हणजे दोन्ही विषयात पास होणाऱ्या दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे 8.
बघा समजते का? अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जायचं, सर्व लिहायचं, म्हणजे असं कन्सेप्ट होतं बघा. तुम्हाला गिवन लिहायचं असतं प्रश्न सोडवताना. गिवन म्हणजे दिलेले इनपुट्स आपल्याला लिहायचेत. जे इनपुट्स आपण लिहिलेत की 100 विद्यार्थी होते, ए म्हणजे गणिताचे पास झाले, बी म्हणजे इंग्रजीचे पास झाले, 8 गणित आणि इंग्रजीमध्ये नापास झाले. आपल्याला तो डिमॉर्गस लॉ, वन ऑफ द डिमॉर्गस लॉ, तो एक लॉ आहे, तो लॉ माहित आहे. ए युनियन बी चा अर्थ माहित आहे, ए इंटरसेक्शन बी चा अर्थ माहित आहे. या सगळ्या किमती आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्या आणि मला किती विद्यार्थी विषयात उत्तीर्ण झाले हे काढलं, तर आलं उत्तर 8. समजते? चला पुढचा प्रश्न घेऊया. छान प्रश्न आहे बघा. एका प्रतलात 8 बिंदू आहेत. एक प्रतल म्हणजे एक प्लेन, 8 बिंदू आहेत म्हणजे एक टेबल आठवा. जर तुम्हाला प्रतल वगैरे अशा कन्सेप्ट जर तुम्हाला समजत नाही तर एक टेबल आठवायचं. टेबल वरचा जो भाग असतो, जो चौकोनी भाग असतो, त्याला प्लेन समजलं तरी चालेल, प्रतल समजलं तरी चालेल. एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतीही 3 बिंदू एक रेषीय नाहीत. म्हणजे 8 बिंदू तर आहेत, त्यातील 5 बिंदू एक रेषीय आहेत, म्हणजे एका लाईन मध्ये आहेत, पण त्या 8 पैकी 3 बिंदू हे एक रेषीय नाहीत, म्हणजे वेगवेगळे आहेत. तर एका वेळी दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील बघा. लॉजिकली प्रश्न आहे, खूप सोपा आहे, तुम्ही म्हणाल इथे छान. आता जेव्हा आता मला लाईन काढायचे, दोन दोन लाईन्स काढायच्यात एका बिंदू मधून सगळ्या बिंदूंना जोडणाऱ्या. बघा, एक पासून मी लाईन सुरू करतो, एक पासून मी ही दोन लाईन काढली, एक झाली, परत ही दोन झाली, परत ही तीन झाली, ही चार झाली, ही पाच झाली, ही सहा आणि ही झाली 7. बरोबर, माफ करा तिरक्या येतात पण सरळ येतात. समजा म्हणजे एक पॉईंट पासून मी किती रेषा काढल्या, 7 रेषा काढल्या. असं मी सगळे पॉईंट लिहितो, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आता दोन पॉईंट पासून काढायचे, पण ती रेषा परत रिपीट होता नाही, होता कामा नाही. दोन पासून मी एक वर काढली, अरे ही तर रेषा अगोदर झाली होती जी एक पासून निघाली होती. परत मग दोन पासून तीन पर्यंत, दोन पासून चार पर्यंत, दोन पासून पाच पर्यंत, दोन पासून 6, 2, 7, 2, 8, अशा किती झाल्या, मग 6 झाल्या. अशा प्रकारे जर करत गेला तर ह्या रेषा कमी कमी होत जातात. 5, 4, 7, 6, 5, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 8 मध्ये 8 पॉइंट पासून जर तुम्ही रेषा काढायला गेला तर तुम्हाला नवीन अशी रेष मिळणार नाही, ज्या सगळ्या पहिल्याच रेषा मिळून 8 पासून तुम्हाला नवीन 0 लाईन्स मिळतील. मग ह्या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची आणि मग आपल्याला अशा किती रेषा काढता येतील ह्याचं उत्तर मिळेल मित्रांनो. मग काय की 8, 6, 7, 6 किती झाले, 13, 18, 22, 22, 25, 25 आणि 3 झाले 28. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपल्याला 28. याला सोपा फॉर्म्युला आहे कॉम्बिनेशनचा, 8C2 हे कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट आपण नंतर फक्त लक्षात घ्या, 8C2 असं लिहायचं. फॅक्टोरियल ह्याचा फॉर्म्युला असतो, 8 फॅक्टोरियल भागिले 2 फॅक्टोरियल गुणिले 8 वजा 2, 6 फॅक्टोरियल. मग 8 फॅक्टोरियल म्हणजे 8 गुणिले 7 गुणिले 6 फॅक्टोरियल भागिले 2 गुणिले 1, म्हणजे 2 फॅक्टोरियल असं लिहितात. 6 फॅक्टोरियल आहे तसं 6 ला 6 कॅन्सल, उरलं 8 गुणिले 7 भागिले 2, 2 2 2 4 8, 7 गुणिले 4, 7 4 28. उत्तर आला आपला 28च. म्हणजे हे कन्सेप्ट नाही अगोदर मी तुम्हाला समजून सांगितलं, एक डोक्यामध्ये तुमच्या येऊ द्या की कशा प्रकारे प्रश्न इमॅजिन पण करायचंय आणि त्याचं आपल्याला उत्तर सुद्धा काढायचं. आणि बाकी तर हे फॉर्म्युला आहे, परमिटेशन आणि कॉम्बिनेशन कन्सेप्ट आहे. 8C2 त्याचा फॉर्म्युला तुम्ही चेक करा, समजून घ्या, बघा जमतंय का. आपण त्याच्यावर सेपरेट एक व्हिडिओ बनवू नंतर. जायचं पुढं, चला तर मग पुढचा प्रश्न. प्रश्न वाचा बघा, खूप छान प्रश्न आहे. नीरजचे घड्याळ एका दिवसात, नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटं पुढे जाते. बघा पहिल्यांदा मी सगळी प्रोसेस करून घेतो. नीरज त्याचं घड्याळ जे आहे ते 5.5 मिनिटं पुढे जाते. 5.5 मिनिटं पुढे जाते म्हणजे मिनिट किती झाले बघा, 5 मध्ये 6 म्हणजे 30 आणि अर्धा मिनिट म्हणजे 30, म्हणजे 330 सेकंद घड्याळ पुढे गेलं. पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते.
दर तासाला एका दिवसात, हे 330 सेकंद एका दिवसात म्हणजे 24 तासात एवढं घड्याळ पुढे जाते बरोबर. आता आला पियुष, पियुषचं घड्याळ एका तासाला 35 सेकंद मागे पडते. मग पियुषचं सेकंद एका तासाला 35 सेकंद मागे पडतं तर 24 तासाला किती सेकंद मागे पडते हे बघू आप. कारण की हे 24 तासाला किती पुढे गेले काढले ना, तर आता किती मागे पडते पियुषचं घड्याळ, सॉरी मित्रांनो 12 तास. पुढे बघू आपण किती पाहिजे ते. 24 तासात 330 सेकंद आणि पियुषचं घड्याळ 24 गुणिले 35, भागाचा गुणाकार करा. 35 गुणिले 24, 4 25 2 4 3 12 आणि 2 14 हात 0, 2 5 10 हात 1, 2 3 6 1 7, 0 4 आणि हे 8. आठशे 40 सेकंड. पण हे काढायचं 24 तासाला काढलंय, पण त्यांनी आता पुढे आपल्याला टायमिंग दिलाय बघा. हे नसतं 24 तासात काढलं तरी चाललं असतं बघा. दर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावलं आणि त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरज घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल, म्हणजे त्यांनी किती तासाचा विचार केलाय, सकाळी 8 वाजता ते रात्री 12 वाजता, म्हणजे किती तास झाले बघा तुम्ही, बघा 16 तास झाले. आता नीरजला मी 16 तास आपल्याला किती पुढे जाते बघायचं आपल्याला, म्हणजे 330 जर 24 तासाला असेल तर 16 तासाला किती सेकंद नीरजचं घड्याळ पुढे गेले हे काढावं लागेल आपल्याला. चला तिरकस गुणाकार करा. एक्स बरोबर 330 गुणिले 16 भागिले 24, 4 चौक 16, 4 सख 24, 6 1 6 6 35, 6 5 30, 55 गुणिले 4 झालं 220 सेकंद बरोबर. म्हणजे नीरजचं घड्याळ 220 सेकंद पुढे गेलं 16 तासात. आता पियुष बाबाच बघूया. पियुषनी पियुषचं काय केलं की 35 दिले त्यांनी डायरेक्ट, 35 सेकंद मागे पडले. मग 16 तासात 35 सेकंद म्हणजे किती सेकंद मागे पडले घड्याळ, 16 5 80 8 16 16 16 48 48 आणि 8 56. पियुषचं घड्याळ मागे पडले 560 सेकंद आणि नीरजचं घड्याळ पुढे गेले 220 सेकंद बघा. तर त्या दोघांच्या, तर नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती पुढे असेल, मग हे पियुष आपला मागे पडलाय आणि हा नीरज पुढे गेलाय. मग एक टायमिंगच्या नीरज किती पुढे गेलाय, 220 सेकंद पुढे गेलाय आणि पियुष किती मागे पडलाय, 560 सेकंद मागे पडलाय. मग या दोघांमधला फरक जर काढायचा झाला तर मला 560 ची आणि 220 ची काय करावं लागेल, बेरीज करावे लागेल. किती येते, 0 ला 0, 6 2 8, 5 2 7, 780 सेकंद. याचं करायचं मिनिटामध्ये रूपांतर, 60 ने भागूया, 6 ला 6 6 1 6, 6 3 18, 13 मिनिटे याच उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2, 13 मिनिटे. लक्षात आले. बघा समजलं, थोडासा लेंदी प्रश्न आहे आणि प्रश्न लेंदी असल्यामुळे याच्यामध्ये खूप स्टेप सुद्धा आहेत की नीरजचं घड्याळ 5.5 मिनिट पुढे जात आहे, 330 सेकंद होतात, 24 तासात किती होत आहेत, याची काढायची गरज नव्हती ऍक्च्युअल, कारण की आपल्याला 16 तासच काढायचं होतं. मग 330 24 तासात, तर 16 तासात किती, तर ते आलं 220 सेकंड. पियुषचं ऍक्च्युअल काढायला नव्हतं पाहिजे 24 सेकंड 24 तासाचं, कारण की आपल्याला पुढे जाऊन 16 तास माहित पडणार होते, म्हणून आपण 16 तास आणि 35 सेकंद हे 560 सेकंड मागे पडतंय हे आपल्याला कळालं, म्हणजे जो हा भाग आहे तो आपल्याला काढायचा नव्हता. ठीक आहे, मग आपण काय केलं की 16 तास आहे आपल्याला कळालं पियुष 560 सेकंड मागे पडलाय, नीरज 220 सेकंड पुढे गेलाय. मग दोघांच्या घड्याळातील अंतर काढायचं असेल तर मला 560 आणि 220 यांचे बेरीज करावं लागेल मित्रांनो. लक्षात ठेवायचं, चुकून सुद्धा 560 मधून 220 वजा करायचं नाही, काय करायचं आपल्याला, त्यांची बेरीजच करावी लागेल ना, कारण की पुढे मागे तर तो डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स काढायचा आपल्याला, म्हणून आपल्याला त्यांची बेरीज करावी लागेल सेकंड. आणि 780 सेकंद आल्यानंतर मला मिनिटे काढायचे होते म्हणून मी त्याला 60 ने भाग दिला.
समजते. चला पुढचा प्रश्न घेऊया. बा सोपा प्रश्न, दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील? शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती. बघ, शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती याचं उत्तर आहे. बरं, पहिल्या मी याचा अर्थ सांगतो की हे शिक्षक वेगळे असतात, लेखक वेगळे असतात, विवाहित वेगळे असतात, याचा हा अर्थ आहे. पण मित्रांनो, असं असतं का? असं असू शकत नाही. शिक्षक हा लेखक पण असू शकतो, शिक्षक हा विवाहित व्यक्ती सुद्धा असू शकतो. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर आहे. की हे समजा शिक्षक आहे, हा जो संच आहे तो लेखकाचा आहे, आणि हा विवाहित व्यक्तींचा संच आहे. मग हे कोणी असू शकतं? विवाहित व्यक्ती, शिक्षक सुद्धा असू शकते, लेखक सुद्धा असू शकते. शिक्षक हा लेखक, विवाहित व्यक्ती दोन्ही असू शकतो. लेखक शिक्षक हा लेखक हा शिक्षक आणि विवाहित व्यक्ती दोन्ही असू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर आहे. आणि याच वेन आकृतीने आपल्याला शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती या दर्शवता येतात. समजतंय? चला तर मग पुढचा प्रश्न. सोपा प्रश्न, बोनस प्रश्न, लक्ष द्यायचं, खूप सोपा. बघ, जर ए बरोबर एक, बी बरोबर दोन, सी बरोबर तीन असं करत परत जे इंग्रजी अल्फाबेट्स आहेत ते झेड पर्यंत घेतले, त्याचा नंबर 26 दिला, तर गॉड फादर हा शब्द कसा लिहिला? एवढा सोपा प्रश्न आहे हा. बघ, खालती मी काढले ए टू झेड, ए ते झेड ला नंबरिंग दिले 1 ते 26. मग गॉड फादर बघा, झी ला काय येत आहे? झी ला नंबर किती आहे बघा? गॉड फादर स्पेलिंग झी ओ टी एफ ए टी एच ई आणि आर. जी किती आहे? 7. ओ किती आहे? 15. डी किती आहे? 4. ए किती आहे? 6. ए 1. टी 20. एच 8. ए 5. ए 18. ऑप्शन बघा, 7 15 4, 7 15 4 6 1. ऑप्शन क्रमांक 4 येते बरोबर. बघा, हे सगळा क्रम जो आहे तो दिसतोय. अशा प्रकारे आयोग आपल्यावर दयामाया दाखवतो आणि असा एक प्रश्न टाकतो की जो सगळ्यांना बोनस सगळ्यांना येतं. बघा, चला टेन्शन घ्यायचं नाही, आयोगावर सगळ्यांनी चिडायचं नाही, शिवाय कुणी द्यायचं नाही आयोगाला. म्हणून अशा प्रकारचे प्रश्न आयोग टाकतो. बरोबर, चला पुढचा प्रश्न घेऊया. मग आता प्रश्न वाचायचा आहे, मी तुम्हाला ह्याचं लॉजिक सांगतो कसं आहे. खालील प्रश्नात 1 आणि 2 ह्या दोन घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यामधील संबंध चे स्वरूप ठरवा. 1 आणि 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहित धरून अचूक उत्तर निश्चित करा. घटना 1, श्रीहरी आगीत मारले गेले. 2, कंपनीमध्ये आग लागली. बघा, ऑप्शन काय आहेत की एक हा परिणाम आहे, 2 त्याचं प्रमुख कारण आहे. ऑप्शन 2 हा परिणाम आहे, 1 त्याचे कारण आहे. ऑप्शन 3, 2 हा परिणाम आहे परंतु 1 हे त्याचे प्रमुख कारण नाही. ऑप्शन क्रमांक 1 ही बरोबर नाही. मित्रांनो, हरी आगीत मारले गेले बर हे सत्य मानायचे आणि कंपनीमध्ये आग लागली हे पण सत्य मानायचे. मग हे कारण आणि परिणाम आहेत का एकमेकांचे? असू पण शकतात, नसू पण शकतात. असू शकतात किंवा जेव्हा हरी त्या कंपनीमध्ये कामाला आहेत हे सत्य आपण गृहितक म्हणून पकडतो. असं कुठे लिहिलंय का? असं कुठे दिलंय का? अजिबात दिलं नाही. हरी आगीत मारले ते कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी मारले गेले असतील. हा कंपनीमध्ये आग लागली ती कंपनी कुठली तरी दुसरी कंपनी असू शकते. म्हणून या दोघांचा परस्पर संबंध अजिबात सुद्धा येत नाही. पण एक कसं असतं, लॉजिक डेव्हलप होणं पण एक मोठी गोष्ट असते. लॉजिक जर सुपरफिशियल अमाऊंट मध्ये असेल, म्हणजे वरतीवरतीच असेल, तर लोकांना काय वाटू शकतं? बाबा, अचानकपणे आज श्रीहरी त्या कंपनीमध्ये कामाला असू शकतात. मग उत्तर काय असू शकतो? की 1 हा परिणाम आहे आणि 2 हे त्याचे प्रमुख कारण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हा माझा बरोबर येतो. पण तसं अजिबात सुद्धा नाही मित्रांनो. बहुतेक कर मग लोक हे ऑप्शन लिहून मोकळे होतात. पण कंपनीमध्ये ते त्या कंपनीमध्ये आहेत का ज्या हरी त्या कंपनीत कामाला का ज्याला आग लागली? तर नाही, असं कुठे सुद्धा मला आढळत नाही, वाचलेलं दिसत नाही. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरील पैकी 1 ही बरोबर नाही. हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही. किती सोपा प्रश्न, पण उत्तर त्याचं बघा किती अनपेक्षित आहे. ऑप्शन क्रमांक 4, वरील पैकी 1 ही बरोबर नाही. समजतंय? जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, खालील संख्यामधून विसंगत संख्या शोधा. 343 343 324
तेहतीस पंच्याहत्तर 10,648 आणि 64. 343 324 करून काय आठवते का तुम्हाला? ह्या दोन संख्या सोडा आणि ह्या 64 मध्ये बघा. 64 हा 4 चा घन आहे, 343 हा 7 चा घन आहे, 324 हा 18 चा वर्ग आहे. आता 33 75 मी डायरेक्ट सांगतो 15 चा घन आहे. 15 चा 15 गुणिले 15 गुणिले 15, 15 15 225, 15 चा वर्ग मला माहित आहे गुणिले 15, यांचा गुणाकार केला 15 5 75, 7 15 2 30 आणि 7 7 37, 3 15 2 30 आणि 3 33, म्हणजे हा आहे 15 चा घन. 10,648 हा आहे 22 चा घन. 22 चा घन म्हणजे 22 गुणिले 22 गुणिले 22, 22 गुणिले 22 484 तर मला माहित आहे गुणिले 22, 22 चौक 88, 7 चाला 8, 22 8 76, 1700 आणि 8 किती झाले 84, म्हणजे 7 चाला 18, 22 चौक 88 आणि 22 चौक 88 आणि 18 106, 106 हा आहे मग 22 चा घन. मग बघा याच्यामध्ये हा 7 चा घन आहे, हा 15 चा घन आहे, हा 22 चा घन आहे, 4 चा घन आहे. मग उरलं फक्त विसंगत काय, तर हा एकच फक्त वर्ग आहे, हा घन नाही. म्हणून आपलं उत्तर आहे 324. विसंगत संख्या म्हणजे 324 हाच फक्त वर्ग पूर्ण वर्ग संख्या आहे, बाकीचे सगळे पूर्ण घन आहेत. बरोबर समजते, हे लॉजिक आहे याच्या मागचं. आता तुम्ही म्हणाल सर याचं कसं काढायचं, 375 10 678, मग तुम्हाला ह्याचं घटक ओळखावे लागतील. म्हणजे कसं, 300 375 याचे अवयव काढावे लागते मला. 5 बघा मी पाडतो अवयव, 5 37, 5 7 35, 5 5 25, परत 5, 5 1 5, 5 3 15, 5 5 25, परत 5, 5 2 10, 5 7 35. बरोबर, आता इथं आला 3 ने पाडू आपण, 3 9 27, 3 3 9 आणि 3 1, याचे अवयव काय आले, 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि 3 गुणिले 3 गुणिले 3. बरोबर, मग हे झालं 5 चा घन, हा झाला 3 चा घन, 5 चा घन आणि 3 चा घन, 5 3 झाले 15 चा घन, आला 15 चा घन. तसंच मग 10,648 चा पण मला तसेच अवयव पाडावे लागतील आणि मला उत्तर आणावं लागेल. बरोबर, हे अशा प्रकारे जर फास्ट गणितीय क्रिया केल्या तर तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं मित्रांनो. समजते लॉजिक याच्या मागचं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा प्रश्न वाचा. नीरज, 59 किलोमीटर अंतरापैकी बघा, पहिल्यांदा रोलर असते शेप, नीरज 59 किलोमीटर प्रवास करतो, त्या अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने पार पाडतो, पुढील 20 किलोमीटर तो 12 किलोमीटर प्रति तास म्हणजे ताशी 12 किलोमीटरनी पार पाडतो, व राहिलेले 20 किलोमीटर हा 15 ताशी 15 किलोमीटरनी पार पाडतो. तर नीरजचा संपूर्ण 60 किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग काढा. तर बघा आता पहिल्यांदा आपल्याला माहित आहे की बी इज इक्वल टू डी बाय टी, म्हणजे माहित आहे मला वेग बरोबर अंतर भागिले काळ. मग जर मला प्रत्येकाचा जर काळ काढायचा असेल, टाइम काढायचा असेल, तर मला काय करावं लागेल, हे टी इकडे न्यावं लागेल, टी बरोबर मग डी बाय व्ही येते, डी म्हणजे डिस्टन्स, व्ही म्हणजे त्याचा वेग. मग बघा याचा टाइम जर काढायचा मला टी वन याला करतो, मग याला 20 भागिले 10 करावं लागेल, कारण की डिस्टन्स आहे डी अंतर, 20 व्ही वेग 10, मग याचं उत्तर आलं टी वन बरोबर 2, तसंच टी टू बरोबर 20 भागिले 12 करा.
बारीक बारीक बारसक 1.66 टी 3 5 4 20 5 3 15 आणि 1.33 असं काहीतरी ते. मग बघा, मग पहिल्यांदा मी संपूर्ण वेळ का काढला मी तुम्हाला सांगतो. संपूर्ण वेळ काय तर टी 1 अधिक टी 2 अधिक टी 3. मग टी 1 किती 2, टी 3 किती 1.66 आणि टी 3 किती 1.33. हे मिळून होते बघा 3, 2 + 3 = 5, म्हणजे 5 तास संपूर्ण वेळ आहे. संपूर्ण अंतर, संपूर्ण अंतर हे किती आहे 60 किलोमीटर. आता बघा, याच्या पूर्वी आपण एक व्हिडिओ केलाय 2022 कंबाईन विश्लेषण, त्याच्यामध्ये सरकारी सरासरी सरासरी वेग बरोबर संपूर्ण अंतर भागिले संपूर्ण वेळ. संपूर्ण अंतर किती आहे 60 किलोमीटर, संपूर्ण वेळ 5 तास. चला भाग द्या, 5 × 5 = 10, 12 किलोमीटर/तास, म्हणजे ताशी 12 किलोमीटर. उत्तर आहे का ऑप्शन येस, ऑप्शन क्रमांक 1, ताशी 12 किलोमीटर. किती सुटसुटीत वाटते की नाही, एकदम व्यवस्थित मांडायचं, लिहायचं, त्याच्या खाली काढायचं, म्हणजे इट्स काइंड ऑफ पिक्सेल ना, म्हणजे एक एक गोष्ट करायची, सगळं फापट पसार एकत्रच मांडायचं, खिचडी बनवायची नाही, गारकाटा एक छोटं छोटं करत राहायचं, एक एक स्टेप बाय स्टेप आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायला. ऑप्शन क्रमांक 1, ताशी 12 किलोमीटर अंतराने नीरज चा प्रवासातील सरासरी वेग असेल. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. बघा, हे असं काम दिवस असा प्रश्न आला. मी तुम्हाला काय म्हटलेला आहे, एक आपल्याला चार्ट बनवायचा, एकामध्ये लिहायचे दिवस असं आडवं लिहिणार, त्याच्यानंतर लिहिणार मी काम प्रति दिवस, त्याच्यामध्ये खाली लिहिणार काम, असा मी एक चार्ट बनवणार. मी याच्यामध्ये जे असतील ते क्वांटिटी आपण लिहूया. नेहा, इटालियन नेहा, नेहा काय करते की 6 दिवसात काम पूर्ण करते नेहा. रेखा, रेखा काय करते 18 दिवसात काम पूर्ण करते. दोघी म्हणजे नेहा प्लस रेखा, त्यांनी जर एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील असं मला काढायचंय. किती दिवस लागतील हे मला त्यांच्याकडनं काढायचंय, म्हणजे याला एक्स मानूया. बघा, 6 आणि 18 याचा लसावी काय येतो, म्हणजे आपल्याला एक पूर्ण काम याचं एकक मिळेल. 6 18 बघा, म्हणजे या दोन्ही संख्येने त्या संख्येला भाग गेला पाहिजे. संख्या कोणती आहे, समजा ती 18 घेऊया आपण, 18 18 18, काम तर सेम असणार आहे. मग काम प्रति दिवस म्हणजे हे काम भागिले हे दिवस काढायचे, म्हणजे 18 भागिले 6 * 18 प्लस काम हे आणि हे दिवस हे. मग काम प्रति दिवस काय झालं 18 * 18, मग हे काम प्रति दिवस हे 3 आणि 1 यांची बेरीज इथे येत असते. मग 3 + 1 = काय झालं 4, म्हणजे काम प्रति दिवस, काम प्रति दिवस किती आले 4. मग काम किती आहे 18, दिवस किती आहे माहित नाही, काम 18 आहे ना आणि दिवस 1 आहे आणि 4. मग एक्स हे इकडे जाणार, 4 हे खाली येणार, x = 18/4, 4 × 4 = 16, 4 × 5 = 20. म्हणजे नेहा आणि रेखाने हे जे काम आहे ते काम करायला दोघींनी मिळून सुरुवात केली तर ते 4.5 दिवसात पूर्ण होईल. ऑप्शन क्रमांक आहे का येस, ऑप्शन क्रमांक 1, 4.5 दिवस लागतील. किती सोपं आहे ना, जेव्हा गणित अशा पद्धतीने शिकतो आपण तेव्हा खूप सोपं लागायला लागतं, सोपं वाटायला लागतं मित्रांनो, एकदम स्टेप बाय स्टेप जायचं. मग म्हणतो काम प्रति दिवस असला प्रश्न आला की मला काय करायचं हे मला माहित आहे की असा टाइम टेबल, असं एक टेबल बनवणार, सगळ्या किमती मी त्याच्यामध्ये ठेवणार, काम एक एक कन्सिडर एक कोणती तरी संख्या मी काम म्हणून पकडणार
हे तुम्ही 36 पण पकडू शकता, असं काय सुद्धा नाही. 6 ने 8 ने त्याला भाग दिला पाहिजे. तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसं येते ते. पण काम सगळ्याला सेमच, एक युनिट काम असतं, एकक काम असतं, ते सेमच राहणार. कारण की नेहा तेच करणार, रेखा पण तेच करणार, नेहा रेखा दोन्ही मिळून पण तेच काम करणार. म्हणून काम बदलायचं नाही, काम एकच राहणार. काम प्रतिदिवस काढायचं, दोघांचं बेरीज म्हणजे नेहा आणि रेखा यांनी मिळून काम प्रतिदिवस असतं ते बेरीज असते मिळून. समजते? याच्या प्रकारे याचा उपयोग करून आपण 4.5 दिवस हे उत्तर काढलेलं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मस्त प्रश्न आहे, मस्त लॉजिक. काय दिले? एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, सरळ व्याज हे 1800 आहे आणि चक्रवाढ व्याज हे 1800 आहे, 1890 आहे. तर ती रक्कम दशादशे किती व्याज दराने ठेवली आहे? रक्कम तर माहितच नाही मला, काय रक्कम आहे, किती रक्कम, फक्त सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिले. सरळ व्याज 1800 दिले, पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी हे सेमच असतं. सरळ व्याज काढलं तरी किती वर्ष देऊ द्या, इथं 2 वर्षच दिले म्हणून 2 वर्ष, हे पहिलं वर्ष फर्स्ट आणि सेकंड. मग 1800 दोन भाग करा, 900 आणि हे 900. पहिल्या वर्षी 900 व्याज असेल, दुसऱ्या वर्षी सुद्धा तेच व्याज असेल 900. पण चक्रवाढ व्याज मध्ये पहिल्या वर्षीचं जे व्याज असतं ते मुद्दल मध्ये मिसळलं जात. मग पहिल्या वर्षीचं व्याज जे असतं ते सरळ व्याजचं आणि चक्रवाढ व्याजचं असे सेमच असतं मित्रांनो. आणि मग हे जे 900 आहे ती परत मुद्दल मध्ये मिसळली जाते आणि त्याच्यावरती परत व्याज येत. मग जर पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज हे 900 आहे, जसं की आपण सरळ व्याज वरून काढलं, कारण की सरळ व्याज मध्ये पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी व्याज समान असतं, म्हणून 900 900 1800 चे दोन भाग केले आपण. मग चक्रवाढ व्याजचं पहिल्या वर्षीचं व्याज आणि सरळ व्याजचं पहिल्या वर्षीचं व्याज हे सेम असतं. मग दुसऱ्या वर्षी किती रक्कम उरली? मग 1890 मधून 900 वजा केलं तर उरते बघा 990. मग हे 90 रुपये एक्स्ट्रा आले ना, 90 रुपये हे काम म्हणून एक्स्ट्रा आले. तर 900 जे पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याजचं व्याज होत त्याच्यावरती परत परसेंटेजनी वाढ होते. मग 90 रुपये वाढले म्हणजे 900च व्याज लावलं ते 90 रुपये वाढलं. मग 90 रुपये हे 900 चे किती टक्के आहे? साधं सिंपल आहे, 10 टक्के आहे. जसं बघा 100च 10 म्हणजे किती टक्के आहे? 10 टक्के. तसंच 900च 10 टक्के किती असणार? 90 रुपये. म्हणून ही 10 टक्के वाढ झालेली आहे मित्रांनो दुसऱ्या वर्षीच्या व्याजामध्ये. मग याच्यावरूनच मला समजतं की रक्कम ही दिलेली आहे 10 टक्के दशादशे व्याजदराने. किती सोपं होतं म्हणजे ना, मला सरळ व्याजचा फॉर्म्युला माहित आहे, चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला माहित नाही, तरी सुद्धा मी या लॉजिकने याचं उत्तर काढलेलं आहे. सरळ व्याजचं 2 वर्षाचं व्याज सेम, चक्रवाढ व्याजचं पहिल्या वर्षीचं सेम, दुसऱ्या वर्षीचं वाढलं, म्हणून तर या दोन अमाऊंट मध्ये फरक आहे ना, 1800 आणि 1890. म्हणून याचं उत्तर आले 10 टक्के दशादशे दराने व्याजदराने वाढलेलं आहे. समजते? घ्यायचा पुढचा प्रश्न. चला बरा सोपा प्रश्न. खालीलपैकी कोणता पर्याय हा उत्तरत्या क्रमाने लिहिलेला आहे? याचं अपूर्णांक कोणते कोणते आहेत? 5/8 आहे, 9/13 आहे, 11/17 आहे. पहिल्यांदा आपण यांचं उत्तर काढूया. 5/8 म्हणजे किती झालं? 800, 8 45, 8 सख 48, 2 उरले, 8 2 16, 8 2 16 4 उरले, 8 5 8 5 बघा बरोबर आहे का? 8 0 8 सख 48, 2 8 2 16, 4 8 5 40. 13 ने भाग द्या 0, 13 7 91, 7च लिहू डायरेक्ट बघू पुढे येते का. 17 0 17 सख दुग्गोदर 17 सख दुग्गोदर 6, 8 उरले, 0 17 5 85, 17 चौक 34, 17 चौक 68. बघा हे आलं अप्रॉक्सिमेट घेतले. आता याचं उत्तरता क्रम का सर्वात मोठं काय आलंय? 9/13
त्याच्यानंतर काय येणार आहे 11/17, त्याच्यानंतर काय येणार आहे 5/8, बघा ना, हे पॉईंट 7 आहे, हे पॉईंट 64 आहे, आणि हे पॉईंट 625 आहे. मग बघा ऑप्शन ऑप्शन 9/13, 11/17 आणि 5/8, ऑप्शन क्रमांक 3. सोपा प्रश्न होता, फक्त भाकार नीट जमला आला पाहिजे, झिरो वगैरे कन्फ्यूज व्हायचं नाही, नीट भाकार करायचा, पाढे पाठ पाहिजे त्यासाठी. निदान 20 पर्यंत तरी पाढे पाठ करा, आणि 30 पर्यंत पाढे पाठ असेल तर एकदम उत्तम, खूप अति उत्तम. त्याच्या पुढं चला, पुढचा प्रश्न हा शेवटचा प्रश्न आहे आपल्या या व्हिडिओ मधलं. बघा, बागेचे प्रवेश शुल्क, समजा एक बाग आहे, एक बाग आहे, प्रवेश शुल्क, प्रवेश शुल्क 35% कमी केले आणि प्रवाशी संख्या ही 40% वाढली तर उत्पन्न होणारा बदल किती. आता उत्पन्न म्हणजे काय, बागेचं उत्पन्न म्हणजे काय असतं, की त्याचं तिकीट म्हणजे प्रवेश शुल्क ज्याला आपण एक्स मानू, गुणिले किती प्रवास येणार, प्रवाशांची संख्या त्याला वाय मानू, हे आहे त्याचं उत्पन्न. आता काय केले, प्रवेश शुल्क ज्याला आपण एक्स मानले आणि प्रवाशांची संख्या ज्याला वाय मानले, काय केले, 35% प्रवेश शुल्क कमी केलाय. म्हणजे 35, पहिल्यांदा 100% प्रवेश शुल्क होता, 35% केला तर किती उरला, 65% उरला. प्रवाशी संख्या 40% वाढली, पहिल्यांदा 100% प्रवेश संख्या 40% वाढली म्हणजे 140% झाले प्रवेश संख्या एवढी वाढली. आता मग आता नवीन उत्पन्न काय असणार आहे, नवीन उत्पन्न काय करणार आपण, याची करायचं हे 65 गुणिले 100 आणि 140 भागिले 100 यांचं करायचा गुणाकार, गुणिले 140 भागिले 100 आणि एक्स आणि वाय. बघा, ए 0 ला 0 कॅन्सल, 2 5 10, 7 14, 5 1 5, 5 1 5 आणि 5 3 15, 13 गुणिले 7 भागिले 100 एक्स वाय आहे जसं, आणि 13 7 91 भागिले 100 एक्स वाय. जे आपलं 100 भागिले 100 एक्स वाय हे उत्पन्न होतं ते किती झालं, 91 भागिले 100 झालं. म्हणजे 100% 91% उत्पन्न माझं काय झालंय, कमी झालंय. म्हणजे किती टक्के उत्पन्न कमी झाले, 100 मधून 91 गेले, 9% उत्पन्न माझं कमी झालंय. ऑप्शन क्रमांक 3, 9% कमी झाला. मस्त ना प्रश्न, प्रवेश शुल्क आणि प्रवाशी संख्या दोघांचं उत्पन्न एक्स वाय होतं, नंतर प्रवेश शुल्क 35% कमी झालं, प्रवेश संख्या 40% वाढली, मग नवीन उत्पन्न, परत त्या दोघांचा गुणाकार केला. मी असं का केलं, 100 का ठेवलं, म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज कळावं, पर्सेंटेज म्हणजे भागिले 100 असतं, म्हणून आपल्याला सोपं गेलं ना, 13 7 91 भागिले 100 केलं, 100 ने 91 पर्यंत आलो तर 9% आपली रक्कम उत्पन्न कमी झाले. ऑप्शन क्रमांक 3, 9% कमी झालं. तर समजलं असेल, आय होप सगळे प्रश्न तुम्हाला नीट समजले असतील. लॉजिकली सोडवायचं आहे आपल्याला, जेव्हा लॉजिक डेव्हलप होतं तेव्हा फॉर्म्युलाची पण जास्त गरज आपल्याला भासत नाही, म्हणून तुम्ही मित्रांनो लॉजिक डेव्हलप करा, फॉर्म्युले तर नीट पाठ करा, पाढे पाठ करायचे, घन वर्ग या सगळ्या जे फाउंडेशन गोष्टी आहेत त्या आपल्याला पाठ करायचे. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, अशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, टेक केअर, बाय बाय.